ते बरं झालं तू इंजेक्शन घेतलंस ते. हो ना, नाही म्हणजे यांनी घेतलं नसतं ना तर मीच टोचलं असतं चांगलं. अच्छा, तुला माहिती ना कुठे टोचायचं कसं टोचायचं. बरं झालं बाबा. खूप पांचड होता. मी काळजीपोटी बोललो त्याचं काही नाहीच आहे तुला. अरे ठीक आहे, गंमत करतोय तो. आणि मी बरं होण्यासाठी त्यांनी सांगितलं असतं की सलाईन लावा तर मी तेही केलं असतं. एक मिनिट, तू नक्की विहंगच आहेस ना? हो. अरे नाही म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा ब्लड डोनेशन कॅम्प होत तेव्हा सगळ्यांनी ब्लड डोनेट केलं, तूच केलं नाही का? तर इंजेक्शनची भीती वाटते म्हणून. अरे सगळ्या कांडमध्ये पुढे असलेला विहंग इंजेक्शनला घाबरायचा. आज म्हणतो की सलाईन लावलं तरी चाललं असतं. अरे कसं आहे डाळ्या, आत्ता मी अंतरुणाला खेळून राहिलो तर कार्यक्रम होणार नाहीत आणि ते नकोय मला. भीती, संकट, परिस्थितीमुळे आलेली आव्हानं हे सगळं क्षणिक असतं रे. आणि क्षणिक गोष्टींमध्ये कशाला अडकायचं, त्यामुळे ते सतत ओलांडून पुढे जात राहायचं. विहंग यार, अरे आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर गावाला आणखी काही दिवस राहायला हवं होतं रे. नाही म्हणजे हे असं जबरदस्त विचार आणि बोलता आलं असतं आपल्याला. आणि हा डाळ्या, अरे याच्या कवितांना तर जबरदस्त खोली मिळाली असती. आणि त्याच्या कवितांनी एक वेगळीच उंची गाठली असती ना. अच्छा. बरं, म्हणजे माझ्या कवितांना खोली नाहीये का? तुम्ही ती माझी कविता ऐकली नाहीये का? क्युनी डोहाकडे मी ऐकली आहे ना. अरे माझी तर पाठ आहे ती. एक काम कर ना डाळ्या, ही कविता तुझ्या खोलीत बसून लिहिलीस ना त्याच खोलीत बसून बाकीच्या पण कविता कर. म्हणजे कसं तुझ्या सगळ्या कवितांना खोली मिळेल. बरं, म्हणजे तुला माझ्या कविता आणि तुझ्या कवितांना काही अर्थ होणार नाही का? भांडू नका, काय वेड्यात का तुम्ही? आपल्याला आता जायचंय, सगळे वाट बघत असतील. आता इथून डायरेक्ट सरळ गावला जायचंय. हा चला आता भांडताय. चल. बर, तुम्हाला मुद्दाम इथे बोलायचं कारण असं आहे की पॉलिटिकल कामासाठी जो काही जे काही फंडिंग लागेल, जे काही पैसे लागतील, ते तत्वमधनं जाणार नाहीत. ओके सर. जे काही फंड येणार आहेत ते आपण कसे मॅनेज करायचे हे तुम्ही मला सजेस्ट करायचं. जे माइलस्टोन्स आपण प्लॅन केलेत ते मला लवकरात लवकर कळवा. शुअर सर. सर, या पेपर्सवर सह्या हवा होता. मी ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की आज कोणी मला डिस्टर्ब नाही करायचं. मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बसलोय आणि. हा बाबन बोल. सर, मी आता विहंगाला पाहिलं. अरे शोर. हो सर. बर, मला तुझं लोकेशन पाठव. हो सर, मी ऍड्रेस मेसेज करतो. आणि हा, तू तिकडनं आलो नको. ओके. बाबांचा फोन होता हे नक्की, पण विकास इतक्या घाईत का गेला? काय सांगितलं असेल त्याने फोनवर? विकास ज्या पद्धतीने गेलाय त्यावरून नक्कीच काहीतरी महत्वाचं घडलंय. काहीतरी करायला हवं. हॅलो बाबन. सर. बाबन, मी ऑन माय वे. तू तिकडेच थांब, पोहोचतोय मी. हो सर, या तुम्ही, मी वाट बघतोय. विहंग का रे एवढा त्रास देतोय? माझ्याकडनं काही कमी झालं का तुला? नमस्कार.
नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचीच वाट बघत होता मी. हो आम्हाला उशीर नाही ना झाला. नाही नाही या चला. हो चला. हे भाई, अरे भाई, हे तुझ्या स्वागतासाठी तयार आहे तुटते सगळे. हो रे, अरे कॉलेजमध्ये गेल्यावर मास्तरांचे चेहरे पडताना पाहिले होते, पण आपल्याला बघून लोकांना आनंद होतो हे पहिल्यांदा बघतोय रे. हो ना, अरे भाई, हे फक्त व्यंगमुळेच होतंय. तू तर स्टार झाला यार, तुझा प्रकाश आपला आमच्यावर पडतोय थोडासा. चला चला. नमस्कार. नमस्कार करतो. अहो, या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही तुमच्या गावात आमचा कार्यक्रम ठेवलात हेच खूप आहे. अरे पोरा, लोकांना सुधारवण्यासाठी तुझी ही कंबर कसली आहे, ही बी काय थोडी हाय होय? अरे तुझ्या पायी आधीच्या गावातली पोर सुधारली, लाईनीला लागली, दारूबंदी झाली आणि सुख नांदायला लागलं. हे सारं आमच्या गावात यावं असं वाटलं. तू देवासारखा आलास बघ. नाही, मला देव म्हणू नका. हे सगळं श्रेय माझं नाहीच आहे. तुम्हाला आभार मानायचे असतील ना तर माझे गुरु तात्या जंगम यांचे आभार माना, किंवा मग त्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या या सहकाऱ्यांचे आभार माना. कसं आहे, यांच्यामुळे मी या कलेच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. आमच्या सगळ्यांकडून तुमच्या गुरुंना धन्यवाद सांगा. म्हणजे आज दुहेरी योग जुळून आला म्हणायचं की. म्हणजे अहो, आज तुमचा कार्यक्रम आमच्या गावात आणि आजच आमच्या ग्रामदेवीच्या देवळात जागरण गोंधळ बी हाय बघा. अरे वा, आम्ही सगळेच सामील होऊ त्या जागरात. आम्ही पेशंटला नेहमी सांगतो, व्यवस्थित पथ्य पाळलीत आणि औषधं पाणी वेळेवर घेतलीत की तुम्ही पटापट बरे व्हाल. आणि आता या बाबतीत आम्ही तुमचं उदाहरण द्यायला मोकळे. बरोबर. म्हणजे? म्हणजे अपेक्षेपेक्षा प्रगती जास्त आहे यांची. शरीर आमचं बोलतो तुमच्याशी. नाही, पण गमतीचा भाग असा आहे की आमच्या शरीरानं तुम्हाला बातमी दिली, तुम्ही आम्हाला बातमी दिली. हो, हा परिणाम आहे पथ्य पाळल्याचा आणि औषध वगैरे वेळेवर घ्यायचा. हो, या दोन्ही गोष्टींचा माझ्याशी काही संबंध नाही. जे काही श्रेय द्यायचं असेल ते या दोघीला द्यायचं. इन कसं डोक्यामध्ये औषध आणि गोळ्यांचा गजर लावलाय आणि पथ्य पाण्यावर पारा ही ठेवते. हो, ह्यांची ही कामगिरी जर अशीच चालू राहिली तर तुम्ही दिलेल्या वेळेच्या आत बरे व्हाल. होय ना. अहो, एवढी मायाची माणसं असली ना तर यमाला सुद्धा पाय चपायला लावती. तात्या, एवढं नका कौतुक करू. आम्ही काहीतरी खूप मोठं करतोय असं उगाच वाटेल मग आम्हाला. आई, त्यांचा ना प्लॅन आहे. आपल्याशी आणि डॉक्टरांची गोड बोलून थोडी सवलत मागून घेत आहेत ते. तशी एक सवलत मी देऊ शकतो तुम्हाला. आता तुम्ही थोडस चालायला फिरायला बाहेर पडू शकता. वा, हे आमच्यासाठी लय महत्वाचं आहे बाहेर पडणं. थोडं म्हणालोय मी, लगेच शिखर चढायची तयारी करू नका. हातापायांची व्यवस्थित हालचाल व्हावी म्हणून म्हणतोय मी. आणि तुम्ही आता जास्त जड उचलायचं नाही. तुमचा हात जोपर्यंत बरा होत नाही आणि ब्लड रेटिंग पूर्णपणे नियमित होत नाही तोपर्यंत प्रवास अजिबात करायचा नाही. आता काही गोळ्या कमी झाल्यात त्याच द्या त्यांना. आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ डॉक्टर. बघा, पारा करायला सुरुवात. सर, याच रस्त्याने ते पुढे गेले. गावातल्या कुठल्या तरी मंडळाची गाडी होती. ते इथून सरळ गावात गेले सर, फार लांब नाहीये. चला सतीशराव, तुमचा रथ आमची वाट बघतोय. काय तुम्ही असल्यानंतर आम्हाला कसली काळजी. चला बसा.
विठ्ठला परमेश्वरा जो दिस मला बघायचा होता तो आज तुझ्या कृपेने दावलास रे बाबा तू वा आजोबा काय झालं अगं वाच वाच पूर अभिमानानं भरून येईल तुझा वाच बघ 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 एका तरुणाच्या भारुडाचं गारुड तीन गावात दारूबंदी आई अगं विहंग बद्दल आलोय विहंगाचं नाव आहे बघू विश्वासार्थ ठरवला हो पोरान वाटलं नव्हतं तो दिवस इतक्या लवकर येईल पण आज तुझ्या कृपेनं आला मला खात्री होती हा दिवस येणार म्हणूनच तर माझं पागोट त्याला दिलं मी पण तो सांभाळायला त्याची मान एवढ्या लवकर भक्कम होईल असं नव्हतं वाटलं नाही म्हणलं तरी लय खडतर आहे वाट या कलेची पण यंग कर्तृत्ववान निघाला बघा या कवी येळा थेरी हे संपादन केलं त्यांनी मागे त्याला आमच्या व्यसत बघून म्हणलं होत नटकट बालकृष्ण ते द्वारकाधी सोळा पाहिला मी याची देही याची डोळा त्यात तर अजून जास्त सार्थ झाल्यासारखं वाटते आई मला विश्वासच बसत नाही हा आपला विहंग आहे याचं सगळं श्रेय तुमचं आहे तात्या तुम्ही आमच्या मातीच्या गोळ्याला आकार दिलाय जरा आकार आणि वळण देणार तोच असतो आपण मात्र निमित्त मात्र पण काही म्हणा आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने झाली मजा आली बाबांनी हे वाचलं तर तो किती खुश होईल ना प्रश्नच नाही चला निघायचं का निघायला जरा बघा तात्या हा सगळा मान सन्मान याचे खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त तुम्ही मानकरी आहात मी नाही हा भरघोस प्रतिसाद आदराची आमंत्रण भारावलेले नमस्कार हे सगळं माझ्या वाट्याला आलं ते फक्त तुमच्यामुळे हे सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे होता त्या यात हरवून न जाता यातून फक्त कलेवर लक्ष ठेवण्यासाठी मला मला तुमची सोबत हवी आहे आणि म्हणून मला तुमची खूप आठवण येते हो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे बस ना आता आजोबा नाही पण एकदा शेवटची बातमी वाच अजून एकदा अहो ऑलरेडी तीन वेळा वाचली मी चौथ्यांदा तुम्हाला काय पाठ करायची का बातमी ते काय पहिल्यांदा मी ती बातमी पाहिली आणि मग तुझ्याकडून ती बातमी म्हणून वाचून घेतली त्याच काय तुम्ही जेव्हा ती बातमी दुसऱ्यांदा वाचत होतीस ना तेव्हा मी पाहत होतो तुम्हा दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिसऱ्यांदा वाचताना मी काय कल्पना करत होतो की विहंग काय गंमत करत असेल लोकांचा कसा काय प्रतिसाद मिळाला असेल आणि आता फक्त माझ्या मनाचं समाधान व्हावं एवढ्यासाठी नंतर करीन मी माझी पार आहे ना आता वाच ठीक आहे ऐका हा तरुण रक्त असलेल्या कलावंताच्या भारुडाचं गारुड
भारतीय लोककलेत समाज बदलण्याची ताकद आहे हे नुसतं पुस्तकी वाक्य न राहता याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या काही पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी घेतला. विहंग परिळेकर ह्या तरुणाने ह्याच कलेचा घेतलेला ध्यास त्याला तात्या जंगम ह्यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या लोककला भीष्म असलेल्या जाणकाराचं लाभलेलं मार्गदर्शन ह्याचा परिणाम म्हणून की काय. एवढंच नव्हे तर भारुडातून संबोधित केलेल्या मूल्यांचं प्रतिबिंब गावागावातून उमटताना दिसत आहे. तिथल्या दारूच्या हातभट्ट्या दारूची दुकानं बंद झाली आहेत. तिथल्या माता भगिनींची सुद्धा याला साथ लाभली आहे. आमच्या प्रतिनिधींनी विहंग परिळेकर यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले, भारुड ही लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी जीवाचं रान करण्याची परंपरा तात्यांनी आमच्या हवाली केली आहे. आम्ही ती परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनानेच पुढे चाललो आहोत. त्यांचे आशीर्वाद आणि त्याला देवाची तेवढीच भक्कम साथ असल्याने ह्याला यश लाभत आहे. भारुडाविषयी बोलताना ते म्हणाले, समाज बदलला असला तरी पूर्वापार चालत आलेली मूल्य तीच आहे. त्याची आठवण फक्त या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांच्याशी संवाद साधल्यावर हे तरुण ही भारुडाची पालखी आणि परंपरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहून नेतील असं आशादायी चित्र निर्माण झाल्याचं दिसत आहे. खुश झाली बातमी. आता कशी वाटली तुम्हाला? एकदम उत्तम. मला त्याच्यामध्ये हे आवडलं, विहंग परिळेकर यांच्याशी संवाद साधला असता. भारुडाविषयी बोलताना ते म्हणाले, वा, आपल्या आवडत्या कामातून मान कमवला, अजून काय पाहिजे. देवा इथला मेहनत सार्थकी लावलीस रे बाबा. माझा शागिर्द नावा रूपाला यायला लागला. जा बाळ कृष्ण समोर साखर ठेव. लगेच ठेवते. जा पेपर दे. थांबा मी तुम्हाला लॅमिनेट करून देते. म्हणजे अहो फोटो खराब होऊ नये म्हणून कसं फ्रेम करून ठेवतात तसं पेपर खराब होऊ नये म्हणून लॅमिनेट करून ठेवतात. ते आधी कर. करते. हॅलो. हॅलो श्वेता. विहंग भावा सुपर एकदम ग्रेट ग्रेट. ते भावा सुपर बिपर नंतर बोला. विहंग कसा आहेस आणि मुख्य म्हणजे कुठे आहेस? मी बरा आहे आई आणि मी आता सरळ गावला आलोय कार्यक्रम करायला. माझ्या लाडक्या भावा तुझी बातमी ऐकून एकदम प्राऊड वाला फीलिंग येत आहे. हो कळलं मला, म्हणून म्हटलं आधी तात्यांशी बोलूया. हो हो बोल, त्यांनाही बरं वाटेल. तात्या विहंगाला तुमच्याशी बोलायचं. बोला भारुडकार. तात्या असं नका म्हणू. अरे म्हणायलाच पाहिजे बाबा. अरे पाहिलं कौतुक छापून आलंय. अभिमान आहे. काय जन सुरवंट पाहिलंय ना त्यालाच फुलपाखराची गंमत कळते रे. आता मला तीच गंमत कळते. काते खरं सांगू का? हे सगळं काही तुमच्यामुळे झालंय. फुलपाखरू त्याचे पंख त्याच्या उडण्याचं बळ हे सगळं तुमच्यामुळे. अरे भारुडातला सवाल जवाब चांगला जमायला लागला तुला रे. माझ्या वाक्यातून धागा पकडून पुढे न्यायला लागलास. आपले बाकीचे कसे आहेत? नाही बाकी सगळे मजेत. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी आम्ही तुमचं पागवटं समोर ठेवतो त्याची पूजा करतो आणि मग कार्यक्रम सुरू करतो. मग अडचणी याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे अरे पागवटं घालत नाहीस की काही कार्यक्रम? नाही तात्या. याला काय अर्थ आहे? अहो पण तात्या. पण बिन काय नाही. तुझ्यातला संकोच समजे प्रश्न समजा अवघडलं पण पुसून टाक. मी असं सांगतोय तुला,
अरे मोठ्या अभिमानानं धारण करते पागोट. अरे हक्कानं दिलंय तुला ते. आणि आता त्यावर तुझा अधिकार आहे. अरे तुला शिवधनुष्य दिलंय, ते काय त्याची युद्धात पूजा करायला काय रे? अरे आता ती युद्धात चालवायला पाहिजे का? याच्या पुढं पागोट घातल्याशिवाय कार्यक्रमाला उभं राहायचं नाही, समजलं का? होता त्या मी इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये पागोट घालून कार्यक्रम सादर करेन. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.